एकतर मी इथे तुम्हा सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून उभा आहे. आपण आज खूप दिवस असं म्हणत होतो की इथले अनेक मित्र पत्रकार मित्र आपले मित्र आहेत रोजचे, आणि महाराष्ट्रातल्या मराठीतल्या ज्या ऑनलाईन साईट्स आहेत म्हणजे इंटरनेटच्या साईट्स आहेत त्यामध्ये सकाळ आहे, लोकसत्ता आहे, मटा आहे, झी लोकमत सगळीजणी आहेत, भारत फॉर इंडियासारखे नवीन एक आहे, ही सगळी जी मराठीतली इंटरनेटची टीम आहे. मगाशी जसं आनंद सर म्हणाले की वी आर नॉट कॉम्पिटिटर्स, हे फार महत्त्वाचं वाक्य आहे की आपण कॉम्पिटिटर्स नाही आहोत. कॉम्पिटिटर्स कंपन्या असतील एकमेकांच्या, कंटेंटमध्ये आपण एकमेकांशी जर शेअर नाही केलं, आपण जर एकमेकांशी बोललो नाही तर या गोष्टी कधीच होणार नाहीत. म्हणून हा एक प्लॅटफॉर्म आपण तयार व्हावा यासाठी आम्ही सुधींद्रजींशी, अनयशी, आनंद सरांशी मागपासून बोलत होतो की एकदा आपण एकत्र येऊया, गुगलशी बोलूया, सगळ्यांशी बोलूया, आणि किमान आपले प्रश्न काय आहेत, किमान आपल्या समस्या काय आहेत, ह्यांच्याशी कुठेतरी कधीतरी या सगळ्या एका प्लॅटफॉर्मवरती एका व्यासपीठावरती यायला हव्यात, त्यासाठी प्रयत्न करूया. त्यासाठी आजचा हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केला आहे. ह्यातल्या काही गोष्टी ज्या नंतर चर्चेमध्ये आपल्यापाशी येतीलच, पण इंटरनेटमधली मराठी यातला जो मुख्य कंटेंट बातम्यांचा कंटेंट आहे त्या कंटेंटवरती कसं आपण काम करायला हवं आहे हे तुम्हाला आपण शिकवायला हवं आहे अशातला भाग नाही आहे. पण गुगलची काही माणसं आपल्याकडे इथे आहेत, त्यांना आपण सांगायला हवं आहे की गुगलने आमच्या बातम्या शोधल्या पाहिजेत, गुगलने मराठीशी मैत्री केली पाहिजे जशी ती हिंदीशी त्यांनी केली आहे. आज दुर्दैवाने भारतीय भाषांमधलं इंटरनेट हे सर्चेबल नाही, त्याची जी सर्चेबिलिटीचा जो मुद्दा आहे त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे, कारण आज खूपसा इंटरनेटचा क्राऊड हा गुगलमधनं येतो. दुर्दैवाने गुगलला मराठी शोधता येत नाही. मग असा मुद्दा आपण त्यात मांडला ते करायला हवं आहे. प्रिंट आणि ऑनलाईनचं कॉर्डिनेशन, मग अशी आनंद सर जसं म्हणाले तसं प्रिंट, ऑनलाईन आणि टी व्ही हे उद्या तिन्ही एकत्र येऊन कन्वर्जन मीडिया येणार आहे. त्यातले आपण ऑनलाईनचे प्लेअर असलो तरीही प्रिंट आणि ऑनलाईनमध्ये किंवा टी व्ही आणि ऑनलाईनमध्ये जे काय आज मैत्री कॉम्पिटिशन जे काय आहे हे आपण सगळे एकमेकांशी अनुभवतो. आणि जसं मग त्यांनी उदाहरण दिलं की त्या प्रिंट आणि ऑनलाईनमध्ये वॉल आहे एक कम्प्लिटली आणि दोघं जण सेपरेट प्लेअर म्हणून काम करतात. आज मराठीत तसं काही नाही आहे आपल्याकडे दुर्दैवाने. आज मराठीत फक्त ऑनलाईन प्लेअर असलेली साईट फक्त भारत फॉर इंडिया सोडली तर अजून मला इथे ते कुठे दिसत नाही की जे फक्त ऑनलाईनसाठी काम करते. त्यामुळे अजूनही मराठीत स्वतंत्र इंडिपेंडेंटली ऑनलाईन कंटेंट जनरेट करणारी टीम ज्यावेळेला तयार होईल आणि ज्यावेळेला आपण फक्त ऑनलाईनसाठी बातम्या करू त्यावेळेला कदाचित त्यातले प्रश्न सुटलेले असतील बरेचसे, पण ती वेळ यायला अजून आपल्याकडे थोडा वेळ आहे. तोपर्यंत आत्ता जे आपल्याकडे आहे ते आपण काय करायला हवं आहे, त्याच्यासाठी काय नक्की आपल्याला अपेक्षित आहे, त्यात तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एकतर सरकार, आपण प्रत्येक ठिकाणी सरकारला बोलण्यात काही अर्थ नाही, पण सरकारकडनं काही गोष्टी व्हायला हव्यात ज्यात मराठीची कीबोर्ड असेल, कीबोर्डचा आग्रह असेल, किंवा मराठी बातम्यांसंबंधी सरकारकडनं येणाऱ्या जे पत्रकार असतील त्याच्यासंबंधी काही गोष्टी असतील ह्या सरकारला आपण सांगायला हव्यात. त्यासाठी सतीश लाईट सर आपल्याकडे आहेत, आपण त्यांनाच सांगू शकतो की त्यांच्याकडनं आपल्याला नक्की काय हवं आहे. गुगलची माणसं आपल्याकडे आहेत जी गुगलला आपण सांगू शकतो की गुगलकडनं आपल्याला काय हवं आहे, टेक्नॉलॉजीकडनं आपल्याला काय हवं आहे, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपण एकमेकांशी काय करायला हवं आहे. ह्या तीन गोष्टी मुख्य आपण इथे आज चर्चा करूया. त्यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म ओपन करू. मी हेच सांगण्यासाठी फक्त इथे हे केलं आहे. आणि विनायक आणि आता हरिहरन हे दोघं जण एक गुगलकडनं आणि आपल्याकडनं एक हा संवाद कॉर्डिनेट करतील.